आज अक्षय तृतीया आहे आणि आजच्या दिवशी आंबा खाण्याची परंपरा आहे आणि नाशिकच्या मार्केटमध्ये देखील आंबा खरेदी करण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे. नाशिकमध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस आणि त्याच पद्धतीने गुजरात, कर्नाटक आणि जे हैदराबाद अशा वेगवेगळ्या राज्यातून देखील आंबे जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. जे अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस खाण्याची एक परंपरा आहे आणि म्हणूनच त्या पार्श्वभूमीवरती नागरिक मोठ्या प्रमाणात आंबा हे खरेदी करत असतात आणि नाशिकच्या बाजारात देखील आंबा हे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यासोबत व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. कुठले कुठले आंबा मार्केटमध्ये आलेले आहेत आणि काय दर आहेत? आमच्याकडे देवगड हापूस आहे, रत्नागिरी हापूस आहे, पायरी आहे, लालबाग आहे, बदाम आहे, केशर आहे आणि मुबलक दरात आंबे हवेच नाशिककरांना उपलब्ध करून दिलेले आम्ही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे. मस्त एकदम नियोजन आमचं देवीदास शेटपिंगळे खासदार, माजी खासदार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यांनी नियोजन केलं का आपल्याला महाउत्सव आंबा मेळावा भरवायचा आहे, भरवला आणि योग्य प्रकारे एकदम सक्सेस झाला तो. आणि दर कसे आहेत मागच्या वर्षीच्या जे तुलनेत वाढलेत की कमी झाले? मुबलक प्रमाणात दर, एकदम स्वस्त आंबा आहे. 50 रुपये किलो पासून 200 रुपये किलो पर्यंत आंबा आहे. एकदम व्यवस्थित दरात आंबा आहे. नाशिककरांनी मनमुराद आनंद लुटलेला आहे या महोत्सवाचा. तर आपण बघू शकतो वेगवेगळ्या राज्यातून आंबे जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रामुख्याने रत्नागिरी देवगड हापूसला जास्त मागणी आहे आणि आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी हे नाशिककर देखील आंबा खरेदी करण्यासाठी नाशिकमध्ये गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. Yes.